नमस्कार। 9:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। सोलापूर इथल्या एका कंपनीवर ठाणे पोलिसांची धाड, 2000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। लातूरात आज 6 तासात पोहोचली 5 लाख लिटर पाणी घेऊन 5वी जलराणी। औरंगाबाद इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे 244 जोडप्यांचे झाले सामुदायिक विवाह। उद्या जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार 530 विवाह। बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात राज्य सरकार करणार 1700 कोटी रुपयांचं कर्जवाटप। मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांसाठी 10% तर मद्य उत्पादकांसाठी 20% पाणी कपात जाहीर। नंदुरबार जिल्ह्यातल्या 197 ग्रामपंचायतींसाठी उद्या होणार मतदान। तृप्ती देसाई यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या 5 पुजाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल। आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर 4-0 अशी दणदणीत मात। आता पाहूयात सविस्तर वृत्त। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोलापूर इथल्या एका कंपनीवर धाड घालून एफिड्रीन या अंमली पदार्थाचा 18.5 टनांहून अधिक इतका प्रचंड साठा जप्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत जवळपास 2000 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज दिली। यासंदर्भात एफिड्रीनची विक्री करण्यासाठी ठाण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातल्या 2 जणांना 4 दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अंमली पदार्थ सोलापुरातून विक्रीसाठी येत असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड या चिंचोळी औद्योगिक वसाहतीतल्या कंपनीत छापा टाकला। त्यावेळी कंपनीकडे कोणतीही नोंद नसलेला सुमारे 18.5 टन इतका एफिड्रीनचा साठा पोलिसांनी जप्त केला असून गोदाम सीलबंद करण्यात आला आहे। यासंदर्भात कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापकासह 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे। बाजारात हा अंमली पदार्थ एमडी अर्थात मेफेड्रॉन या नावानं विकला जात असून कोकेन या अंमली पदार्थातही एफेड्रीनचा वापर केला जातो। या छाप्यांसंदर्भात पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सविस्तर माहिती दिली। हमारी टीम जो इसका सोर्स था ड्रग का फैक्ट्री है एवॉन लाइफ साइंसेज नाम की चिंचोली एमआईडीसी शोलापुर में, वहां जाके हमारी टीमों ने छापा मारा और वहां का जो सीनियर प्रोडक्शन मैनेजर थे राजेंद्र डिमरे नाम के उनको अरेस्ट किया और फैक्ट्री की तलाशी ली गई। वहां पे हमको लगभग 18.5 टन लगभग 18.5 टन एफिड्रीन वहां से हमको जब्त हुई है, उसको हमने सीज कर लिया है, यहां पे ट्रांसपोर्ट करने का काम जारी है और ऐसी शक्यता है कि जो ये गैंग जो ऑपरेट करता था इनके इंटरनेशनल लिंक्स भी होने के चांसेस हैं, पोलैंड और बाकी ईस्टर्न यूरोपियन कंट्रीज में भी इनके लिंक्स होने के चांसेस हैं और ये ऐसा लगता है कि ये ड्रग मेथ एम्फिटामाइन में कन्वर्ट करके इस ड्रग को यूरोप में स्मगल और एक्सपोर्ट किया जाता था, तो इसका इंटरनेशनल जो रेमिफिकेशन है उसके पूरे नेटवर्क को पकड़ने के लिए हम एनसीबी से संपर्क कर रहे हैं। लातूरमध्ये पाणी घेऊन येणारी जलराणी आज केवळ 6 तासातच पोहोचली। लातूरकरांसाठी पाण्याची वाहतूक करणाऱ्या रेल्वेला जलद रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे आज सकाळी मिरजेहून 9:20 सुटलेली जलराणी लातूरमध्ये दुपारी 3 च्या सुमाराला पोहोचली। रेल्वेची ही 5वी फेरी असून एका फेरीत सुमारे 5 लाख लिटर पाणी आणलं जात आहे। रेल्वेनं आणलेलं पाणी प्रथम विहिरीत साठवलं जात असून तिथून ते टँकरनं आरवी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात नेलं जातं, त्यानंतर त्याचं टँकरद्वारे वितरण केलं जातं। शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आज औरंगाबाद इथं विविध जाती धर्माच्या 244 जोडप्यांचे सामुदायिक विवाह झाले। या सोहळ्याला राज्यपाल चे विद्यासागर राव, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते। सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पार पाडली। नवपरिणीत दाम्पत्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या, तसंच भोजन समारंभही आयोजित करण्यात आला होता। मराठवाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी 21 टँकरचं वाटप यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी करत असलेल्या कामांचं राज्यपालांनी यावेळी कौतुक केलं। तर दुष्काळामुळे नद्या आटल्या असल्या तरी शिवसेनेचा माणुसकीचा झरा आटलेला नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं।
उद्या जालना जिल्ह्यामध्ये भाजपा आणि शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे 530 जोडप्यांचा सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला असून समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात 1700 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं जाणार असून त्यासाठी सर्व बँकांना तशा सूचना देण्यात आल्याची माहिती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीडमध्ये आज खरीप हंगामपूर्व बैठक झाली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि 30 मेपर्यंत नवीन कर्ज वाटप केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत 250 शेततळी मंजूर झालेला बीड हा एकमेव जिल्हा असल्याचं त्या म्हणाल्या. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात खरीपासाठी स्वतंत्र नियोजन केलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान औरंगाबादमध्ये मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी 20% तर इतर उद्योगांसाठी 10% पाणी कपातीची घोषणा आज औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली. औरंगाबादमध्ये पाण्याची भीषण टंचाई असताना मद्यनिर्मिती कारखान्यांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत तीव्र आक्षेप घेतला जात होता, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या प्रश्नावर राजकारणापलीकडे विचार करून सामूहिकपणे धोरण ठरवण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला आपण संपूर्ण सहकार्य करू अशी भूमिका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज जळगावमध्ये मांडली. अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघानं आयोजित केलेल्या 3 दिवसांच्या राष्ट्रीय डाळिंब परिषदेचं उद्घाटन करताना त्यांनी ही भूमिका मांडली. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याचं अध्यक्षपद राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी भूषवलं. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या 1.5-2 वर्षात राज्यातल्या सिंचन क्षेत्रात 1% वाढ झाली नाही असं विधान पवार यांनी वृत्तपत्रातल्या लेखाच्या हवाल्यानं केलं. पवार यांच्या या वक्तव्याला खडसे यांनी यावेळी सहमती दर्शवली. या कार्यक्रमात डाळिंबाचं उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना डाळिंब रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते एका स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. पाण्याअभावी ओस पडलेल्या रानामध्ये चारा नसल्यामुळे मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यात जनावरांवर कडू निंबाचा पाला खाण्याची वेळ आली आहे. गेल्या 3 वर्षापासून परभणी जिल्ह्यात वरुणराजानं आपली कृपादृष्टीनं दाखवल्यामुळं इथं दुष्काळ पडलाय. या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह त्यांची जनावरही करत आहेत. दुष्काळामुळं 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. शिवाय इथल्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं शेतकऱ्यांचे हातपंप आणि विहिरी आटल्या आहेत. सतत 6 हंगाम हातातून गेल्यामुळं चाऱ्याची परिस्थितीही गंभीर असून शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण झालं आहे. चारा मिळत नाही म्हणून जनावरांना जगवण्यासाठी पशुपालक चक्क कडुलिंबाचा पाला त्यांना खाऊ घालत आहेत. आणि विशेष म्हणजे जनावरही तो चारा निमूटपणे खात आहेत. पावसामुळे म्हणजे कोणताच पीक शेतात आलं नाही. आल्यामुळे मग आमचे ढोरं जनावर या जनावर खायला काहीच नाही. त्यामुळे आमची आजची परिस्थिती जी आहे मराठवाड्याची परभणी जिल्ह्यामध्ये आडगावची ती समजापेक्षा बिकट आहे. कारण की एक तर आम्हाला पाणी नाही, पाण्यामुळे आमची प्रत्येक अडचणी वाढायला. आम्ही मोर्चा हे 29-2 ला नेला होता. 2 च्या नंतर मग आता हे कमी 1.5 महिना झाला साहेब. तेव्हापासून आम्ही आमचं गेलो तर आम्हाला काही कोणी दखल घेईना, आमच्या म्हणण्याला कोणी वाव देईना. परभणी जिल्ह्यात एकूण 6 लाखाच्या वर जनावर आहेत आणि त्यांना साधारणतः आपल्याकडे सध्या रब्बीचं पीक काही तालुक्यात चांगलं असल्यामुळं आणि जिल्ह्यात एकूण चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्यामुळं साधारणतः जूनपर्यंत चारा पुरू शकतो परभणी जिल्ह्यात. त्याच्यासाठी आम्ही जिल्ह्यात जो चारा उत्पादन होईल तो बाहेरच्या जिल्ह्यात न जाण्या जाऊ देण्याबाबत सुद्धा माननीय जिल्हा महोदयांना विनंती केलेली आहे. महसूल विभागाशी नेहमी संपर्कात राहून पशुधनाच्या जी चाऱ्याची समस्या आहे ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातल्या 346 गावांसाठी 18 चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागानं जिल्हा प्रशासनाला दिला असल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शासन चारा पुरवण्यासाठी कमी पडतंय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरं जगवायची कशी, हा गंभीर प्रश्न इथल्या पशुपालकांसमोर येऊन ठेपला आहे. सध्याचं वाढतं तापमान आणि बदलत्या हवामानाचा परिणाम अकोला जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यवसायावर होत आहे, त्याविषयीचा वृत्तांत. गेल्या 3 वर्षापासून परभणी जिल्ह्यात वरुणराजानं आपली कृपादृष्टीनं दाखवल्यामुळं इथं दुष्काळ पडलाय. या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह त्यांची जनावरही करत आहेत. दुष्काळामुळे 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.
शिवाय इथल्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हात पंप आणि विहिरी आटल्या आहेत. सतत साठी 2151 जागांकरता 4322 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी 651 मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदारांची संख्या 377,561 आहे. या भागातील 114 मतदान केंद्र संवेदनशील तर 2 गावातील 11 केंद्र अतिसंवेदनशील आहेत. मतदान शांततेत व्हावं यासाठी 654 पोलीस कर्मचारी, 72 पोलीस अधिकारी, 12 प्रभारी अधिकारी असे एकूण 1651 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 261 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका प्रक्रिया सुरू असून त्यापैकी 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईकरांचे अनेक प्रश्न धसाला लावले असल्याचा दावा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या इमारतींमधील भाडेकरूंवर अन्याय होऊ न देता या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या अधिवेशनात महापालिका अधिनियमात सुधारणा केल्यामुळे भाडेकरू स्वतः या इमारतींचा विकास करू शकतील. गिरणी कामगारांसाठीही 6,000 घरं उपलब्ध होणार आहेत असं शेलार म्हणाले. मुंबईतल्या 93 एकर जमिनीवर वसलेल्या 207 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न देखील मार्गी लागत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मुंबईतली खेळाची मैदानं आणि उद्यानं सर्वसामान्यांसाठी 24 तास खुली राहणार आहेत. तसंच त्याची देखभाल करणं ही मुंबई पालिका आयुक्तांसाठी बंधनकारक राहणार आहे असं ते म्हणाले. मुंबईत 27% वाया जाणारं पाणी वाचवण्यासाठी, समान पाणी वाटपासाठी, पाणी गळती आणि पाणी चोरी थांबवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे. शिवाय मिठी नदीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं शेलार यांनी स्पष्ट केलं. हा गिरणी कामगारांच्या युनियन बरोबर किंवा त्याच्यासाठी संघर्ष करणाऱ्या संस्थांबरोबर सरकारने बसून समेट आले घेतला. शिवस्मारकाच्या पायाभरणीची मे महिन्यात होणारच आहे. कन्सल्टंट फायनल झाला, डिझाईन फायनल झाली, कार्यालयाचं उद्घाटन झालं, भूमिपूजन मे महिन्यात होईल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. अंडरग्राऊंड मेट्रो 3 निविदा फायनल झाल्या, निगोशिएशन चालू आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल. तीच स्थिती वर वरणा जाणाऱ्या मेट्रोबाबत 2 आणि 7 त्याच्यासुद्धा 2019 पर्यंतच्या पहिल्या फेजचं काम पूर्ण होईल अशा 30 एप्रिल पर्यंत टेंडर्स त्याचे निघणार, त्याविषयीचा रोडमॅप सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला. कोस्टल रोडच्या आता परवानगी आल्या, 2003 पासून होईल चर्चा. 30 एप्रिलला निविदा काढल्या जातील असं ठोस निर्देश महापालिकेला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले, त्यासाठीच्या बैठका घेतल्या आणि तजवीज सुद्धा केली आहे. मुंबईसह कोकणातील पर्यटनात वाढ व्हावी तसंच पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनानं स्वतंत्र पर्यटन कायदा तयार करण्याचं या अधिवेशनात जाहीर केलं असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलं. पहिल्या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय सागरी शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. महाराष्ट्रासाठी या परिषदेत 8 सामंजस्य करार झालेत. सागरी मार्गाची सुरक्षा, जलवाहतूक तसंच बंदरांच्या विकासासाठी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत 42 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सर, या सागरी शिखर परिषदेचा मुख्य उद्देश काय होता? भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. या व्यतिरिक्त जवळपास 14,500 किलोमीटर लांबीचे अंतर्गत नद्या किंवा असे जलमार्ग उपलब्ध आहेत. परंतु आतापर्यंत ह्या सर्व सागर संपत्तीचा आपल्याकडे व्यवस्थित दुर्लक्षित राहिलेली आहे किंवा याचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. आणि या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तर ह्या सर्व संधी जगासमोर आणाव्यात, या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या पोटेन्शियल जे आहे ते जगासमोर आणण्याच्या दृष्टीने ही 2 दिवसाची मरीटाईम समिट मुंबईमध्ये झालं.
याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेलं होतं आणि याच्यात अनेक जवळपास 42 देशाचे डेलिगेट्स आले, प्रतिनिधी आलेले, 5000 जास्ती प्रतिनिधी ह्या परिषदेत सहभागी झालेले, 13 चर्चा सत्र झाली. या चर्चा सत्रामध्ये वेगवेगळे विषय या अनुषंगाने डिस्कस केले गेले, याच्यात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, अंतर्गत जल वाहतूक, ग्रीन पोर्ट प्रोजेक्ट, नवीन प्रोजेक्ट, दीपगृह पर्यटन, सागरी सुरक्षा, या अनेक विषयांवर या बैठकीत या क्षेत्रात चर्चा करण्यात आली. बरोबर. या बंदर विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा जलमार्गाच्या सुरक्षिततेसंदर्भात या परिषदेतून काय घेता आलं? आता जसं सांगितलं की जवळपास 13 चर्चा सत्र झाली, या विषयावर वेगळं डिस्कशन झालं आणि त्याच्यातून या परिषदेच्या शेवटी 141 नवीन अग्रीमेंट्स, 83,000 कोटीचे करार साईन करण्यात आले. या भारत सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सी आणि वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यात, देशी तसेच इंटरनॅशनल कंपन्यांच्यात हे करार झाले. याच्यात एक 3 दिवसाचं एक्झिबिशन पण होतं, ज्याच्यात 191 एक्झिबिटर्स सहभागी झालेले. जवळपास 80 एक्झिबिटर्स हे इंटरनॅशनल वेगळ्या कंपन्यांचे होते. त्यात साऊथ कोरिया हा मेन पार्टनर कंट्री होती आपल्यात, ज्यांनी साऊथ कोरिया हॅज अ बिग स्ट्रेंथ इन मरीटाईम सेक्टर, त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या त्यांच्याकडच्या ज्या काही पोटेन्शियल आहेत ते आपल्याकडे मांडलं. आणि जसं आपण जहाज बांधणी क्षेत्रात म्हणतो, तर जहाज बांधणी क्षेत्रात भारत म्हणजे कोचीन शिपयार्ड आणि सॅमसंग यांच्यात एक सामंजस्य करार झाला, ज्याच्या अनुषंगाने भारतामध्ये जहाज बांधणी मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल आता. आणि हे मेक इन इंडियाचाच एक एक्सटेन्शन किंवा अशा तऱ्हेने याला एक म्हणता येईल. बरोबर. महाराष्ट्राच्या दृष्टीनं या परिषदेमध्ये काही महत्वाचे करार झालेले आहेत, त्याविषयी सांगा. महाराष्ट्राच्या दृष्टीने याच्यात 8 करार झाले. कशा प्रकारे फायदेशीर होऊ शकतात? नवीन नवीन बंदर, नवीन जेटी हे बांधण्याच्या दृष्टीने, सागर पर्यटनाच्या दृष्टीने एक एम्पियन बस आपण इथे मुंबईत चालू करतोय, ज्याच्यात एक मुंबईकरांना पर्यटनाच्या दृष्टीने एक नवीन अट्रॅक्शन एक निर्माण होईल, अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ठिकाणी हे अच्छा म्हणजे या बसच्या माध्यमातून कशा काय नेमकं करता येण्यासारखं आहे? ही एम्फिबियन बस आहे जी पाण्यात ही चालते आणि जमिनीवर चालते. तर पाण्यातून एक पर्यटनाच्या दृष्टीने याचा एक हे नवीन इनिशिएटिव्ह आहे आणि हे नवीन इनिशिएटिव्ह लोकांच्या दृष्टीने, लोकांना एक नवीन संधी मिळणार आहे. बंदर विकासाच्या दृष्टीने आणि जे ते करताना विकासाची खूप मोठी संधी आहे असं आता देवेंद्र फडणवीस पण आपले मुख्यमंत्री म्हणालेले आहेत, तर ते नेमकं कशा प्रकारे होणार? सी आता असं सांगितलं की आपण 90% आपला आयात निर्यात आहे भारताची ती समुद्र मार्गे होते. ओके. आणि एवढ्या विकासाच्या संधी असून सुद्धा आपण आतापर्यंत त्या व्यवस्थित डेव्हलप करू शकलो नाही. भारताचा गेले 10 वर्ष विकास दर हा 1-7 ते 8 दरम्यान राहिला आहे आणि हा विकास जर आपल्याला सस्टेन करायचा असेल त्याला सागरी क्षेत्राचा एक सागरी क्षेत्राचा विकास सुद्धा तेवढ्याच प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बंदराच्या माध्यमातून विकास म्हणजे खूप संधी आहेत, संधी आहे. आणि बाहेरच्या कंपनीज जर आपल्याशी करार करता आहेत तर त्या दृष्टिकोनातून कसं काय? सी याच्यात एक सागरमाला योजना आहे. ही सागरमाला योजना पंतप्रधानांनी रिलीज केली, हे डॉक्युमेंट रिलीज केलं, नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे सागरमाला योजनेचा. याच्यात पोर्ट लेड डेव्हलपमेंट म्हणजे बंदराच्या माध्यमातून विकास, बंदरांचा विकास आहेच, त्याच्या व्यतिरिक्त बंदराच्या माध्यमातून वेगवेगळा विकास करता येईल. तर ते कसं करता येईल? तर त्याचे 4 कॉम्पोनंट्स आहेत. एक बंदरांचं मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण, ज्याच्यात बंदराची एफिशियन्सी वाढेल. बंदराची एफिशियन्सी वाढल्यामुळे आयात निर्यात जो होतो तो त्याला चालना मिळेल, त्याला बढावा मिळेल. आणि मुख्य म्हणजे आयात आणि निर्यातची जी कॉस्ट टू द कस्टमर आहे ती अतिशय कमी येईल. दुसरी गोष्ट आहे न्यू पोर्ट डेव्हलपमेंट, त्याच्यात 1-8 ग्रीन पोर्ट डेव्हलपमेंट होणार आहेत. ज्याच्यातलं आपलं एक महाराष्ट्रातलं वाढवण हे बंदर आहे, ते पालघरच्या इथलं, ते सुद्धा नवीन बंदर विकसित होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यात दुसरा कॉम्पोनंट आहे त्याचा पोर्ट कनेक्टिव्हिटी. पोर्ट कनेक्टिव्हिटीमध्ये असं आहे की आपल्याकडे बऱ्याच वेळेला
लास्ट माइल कनेक्टिविटी ती म्हणतो की बंदरात एकदा माल उतरला इम्पोर्ट झाला की तो शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणजे फॅक्टरीपर्यंत जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी असते ती कनेक्टिव्हिटी व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने हा एक कनेक्टिव्हिटीचा प्रोजेक्ट राबवण्यात येईल। त्यासाठी इंडियन पोर्ट रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झालेली आहे ज्याच्या अंतर्गत रेल्वे लाईन ही शेवट बंदरापर्यंत नेण्यात येईल आणि ह्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जेणेकरून बंदरात इम्पोर्ट झालेला माल हा तातडीने कमी वेळात कमी खर्चात हा फॅक्टरीपर्यंत जाईल आणि त्याचवेळी जो एक्सपोर्टचा माल आहे तो कमी खर्चात बंदरापर्यंत येईल। ह्याच्यातही इम्पोर्टर एक्सपोर्टर किंवा आयातदार आणि निर्यातदार यांचा फायदा होईल। दुसरी गोष्ट याच्यात असं सांगेन की आपला 90% आयात निर्यात ही समुद्र मार्गे होते। साहजिकच जर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर कॉम्पिटिटिव्हनेस राहायचा असेल आपला स्पर्धा टिकून राहायचा असेल तर आयात निर्यातीमध्ये आपला म्हणजे आता चायना ज्या पद्धतीने त्यांची कॉस्ट कमी करते तर त्याला कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी आपल्याला आपली आयात निर्यातीचा खर्च कमी केला पाहिजे। आपण बरोबर या परिषदेचं फलित काय सांगता येईल? एकतर ही भारत सरकारचा हा मेडन अटेम्प्ट होता की पहिल्यांदाच अशा तऱ्हेची मरीटाईम इंडिया समिट भारतात झाली। ओके त्याच्यात एकतर भारतातल्या या मरीटाईम सेक्टरमधल्या ज्या संधी आहेत त्या लोकांसमोर आल्या, वर्ल्ड कम्युनिटी समोर आल्या, 140 करार झाले इथे। त्याच्या व्यतिरिक्त आपण जो सागरमाला योजना आहे त्या सागरमाला योजने जवळपास 150 प्रोजेक्ट्स नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत आणि त्याच्यात 3,00,000 कोटी इतका इन्व्हेस्टमेंट येऊ शकतो याच्यात। बरोबर या व्यतिरिक्त आणखीन एक सांगेन की जी सागरमाला योजना आहे त्याचा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे की व्हॉट यू कॉल स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल योजना आणि लोकल कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे जे कोळी समाज असेल स्थानिक कोस्टल एरियातला त्यांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने टुरिझम मत्स्य व्यवसाय इत्यादी डेव्हलपमेंटला सुद्धा चालना मिळेल। धन्यवाद सर, आज आपण इथे आलात, आमच्या या बातमीपत्रात सहभागी झालात, त्याबद्दल मी आभार मानते। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथं 5 पुजाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षकांनी ही माहिती दिली। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंतेचं कारण नाही असं लीलावती रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलंय। दिलीप कुमार यांना पहाटे मुंबईतल्या वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ऑस्ट्रेलियानं आज भारताचा 4-0 गोलनं पराभव करत अझलन शाह हॉकी चषकावर 9व्यांदा आपलं नाव कोरलं। आज झालेल्या अंतिम लढतीत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं 25, 35, 43 आणि 57व्या मिनिटाला गोल नोंदवत आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं। ऑस्ट्रेलियाच्या थॉमस क्रेगन यानं 2 तर मॅट गोड्स यानं प्रत्येकी 2 गोल नोंदवले। या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियानं आपले 7 सामने जिंकले। साखळी सामन्यातही ऑस्ट्रेलियानं भारतावर 5-1 गोलनं विजय मिळवला होता। आजच्या सामन्यात सुरुवातीचा काही काळ भारतानं ऑस्ट्रेलियाचं आक्रमण रोखण्यात यश मिळवलं होतं, मात्र नंतर ऑस्ट्रेलियानं मुसंडी मारून भारतीय बचाव फळीला निष्प्रभ केलं। हवामान। ओदिशामध्ये आजही उष्णतेची लाट कायम असून काही भागात तापमानाचा पारा खूप वर गेला असल्याची नोंद हवामान विभागानं केली। राज्यातही उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे। कोकणाच्या काही भागात कालपासून कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात सर्वत्र आणि मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। पुढल्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुण्याच्या हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 23, नागपूर 45-25, पुणे 40-19, औरंगाबाद 41-27, नाशिक 39-19, कोल्हापूर 39-25, रत्नागिरी 33-25, सोलापूर 43-27 आणि अमरावती कमाल 44 किमान 25 अंश सेल्सिअस।
ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोलापूर इथल्या एका कंपनीवर ठाणे पोलिसांची धाड, 2000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. लातूरात आज 6 तासात पोहोचली 5 लाख लिटर पाणी घेऊन 5वी जलराणी. औरंगाबाद इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे 244 जोडप्यांचे झाले सामुदायिक विवाह. उद्या जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार 530 विवाह. बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात राज्य सरकार करणार 1700 कोटी रुपयांचं कर्जवाटप. मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांसाठी 10% तर मद्य उत्पादकांसाठी 20% पाणी कपात जाहीर. नंदुरबार जिल्ह्यातल्या 197 ग्रामपंचायतींसाठी उद्या होणार मतदान. तृप्ती देसाई यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या 5 पुजाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल. आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर 4-0 अशी दणदणीत मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.